घोडबंदर रोड येथील टायटन मेडिसिटी या हॉस्पिटलनं गुडघ्याच्या ऑपरेशनसाठी आता नवीन रोबोटिक मशीन आणली आहे. ही मशीन अतिशय अद्ययावत असून गुडघ्यातील लिगामेंट किंवा कुठल्याही टिश्यूची कटछाट न करता ते बाजूला करून हे ऑपरेशन केलं जातं आणि नवीन वाट्याही बसवल्या जातात. इतर मॅन्युअल ऑपरेशनमध्ये पेशंटचे ऑपरेशन केल्यानंतर 7 ते 8 दिवस त्यांना हॉस्पिटलमध्ये ऍडमिट राहायला लागतं आणि त्यानंतर महिनाभरानंतर त्यांना हळूहळू चालता येतं. पण या रोबोटिक मशीनमुळे पेशंट दुसऱ्या दिवशीच व्यवस्थित चालू शकतो असं स्पेशालिस्ट डॉक्टर बकुल अरोरा यांनी सांगितलंय. टायटन मेडिसिटी हॉस्पिटलमध्ये आणलेली ही मशीन म्हणजे ज्यांना गुडघ्याचा आजार आहे, ज्यांच्या वाट्या बदलायच्या असतील त्यांच्यासाठी वरदानच आहे. त्यामुळे हॉस्पिटलच्या डॉक्टर्सनी या मशीनचं नाव विघ्नहर्ता असं ठेवलंय. ही मशीन ठाण्यातच नव्हे तर भारतात प्रथमच कासारवडवली येथील टायटन मेडिसिटी हॉस्पिटलमध्ये उपलब्ध झाली आहे. त्यामुळे मुंबई, ठाणे आणि आजूबाजूच्या शहरात या संबंधित आजार असलेले पेशंट वेदनाविरहित ऑपरेशन या मशीनद्वारे करू शकतात. या हॉस्पिटलचे डायरेक्टर अब्रार खान यांनी लोकांना आवाहन केले आहे की गुडघ्याच्या संबंधित आजार असलेल्या व्यक्तीने याबाबत उपचार करून घ्यावेत आणि आनंदी जीवन जगावे. तो नी रिप्लेसमेंट के लिए दिस इज ये सबसे आधुनिक सबसे अत्याधुनिक मशीन है. द लेटेस्ट टेक्नोलॉजी इन नी रिप्लेसमेंट. ये मशीन 100% एक्यूरेसी देती है नी रिप्लेसमेंट्स. ये मशीन बेस्ड है सीटी स्कैन, यानी कि पहले मरीजों का हम सीटी स्कैन करते हैं और रोबोट में अपलोड करते हैं, जिससे एक 3D मॉडल बन जाता है और रोबोट एक्यूरेटली कैलकुलेट करता है कि कितना बोन कट करना है, कितना प्रिसीशन देना है. इस टेक्नोलॉजी में घुटनों की मांसपेशियां और लिगामेंट्स को भी कट करने की आवश्यकता नहीं है, तो जिससे पेशेंट्स पहले दिन से भी नहीं लगा 3 से 6 घंटे के अंदर पेशेंट्स चल सकते हैं ऑपरेशन के बाद. यूजुअली ऑपरेशन के अगले दिन सीढ़ियाँ चढ़ना उतरना शुरू करते हैं और तीसरे दिन हम छुट्टी कर देते हैं, डिस्चार्ज कर देते हैं, जिससे पेशेंट्स का मनोबल कॉन्फिडेंस भी जल्दी वापस आता है. ऑपरेशन के दौरान ब्लड लॉस ना के बराबर होता है, जिससे भी रिकवरी काफ़ी फास्ट होती है. सो ये सारी टेक्नोलॉजी अभी थाना में पहली बार, अदर बॉम्बे में भी पहली बार हमें मिल रही है. सो काफ़ी एक तरह से वरदान है विघ्नहर्ता का थानेकर और मुंबईकर के लिए कि अभी ये टेक्नोलॉजी टाइटन मेडिसिटी हॉस्पिटल में अभी अवेलेबल है, उपलब्ध है, जिससे हम सभी लाभ इसका उठा सकते हैं. सर आतापर्यंत कसा है नी रिप्लेसमेंट मेरा आधी मैन्युअली व्हायचं, ठीक है, त्यामध्ये रिकवरीला 7 ते 8 दिवस पेशंट हॉस्पिटलमध्ये थांबायचं, 15 दिवस आराम करायचं, नंतर हळूहळू चालायचं, वॉकर घेऊन चालायचं, हे सगळं पद्धत होती, है ना. डॉक्टर बकुल अरोरा ही इज द एक्सपर्ट सर्जन, त्याने आल्यानंतर टेक्नॉलॉजी मॅन्युअलमध्ये चेंज केली, विदाउट मसल्स कटिंग ते पेशंटला ऑपरेट करायचं, त्यामध्ये रिकवरी फास्ट व्हायची, पेशंट डे 1 पासून चालायचं. त्यानंतर इंडियामध्ये मुंबईमध्ये रोबोट आला, खूप मोठी गोष्ट आहे. रोबोटमध्ये एक्युरेसी भेटल्यानंतर रिझल्ट चांगले यावं लागले, तेव्हा पण मसल्स कट करून बाकी लोक ते सर्जरी करायचे. इथे बेनिफिट काय आहे, बिकॉज ऑफ डॉक्टर बकुरा त्यांची टेक्निकमुळे ते एक्युरेसी पण भेटतात रोबोटमुळे आणि ते विदाऊट मसल कटून हे कोणीच करत नाही. तो वी आर द टायटन मेडिसिटी हॉस्पिटल ब्लेस विथ दिस मशीन विथ दिस डॉक्टर. आम्हाला असं वाटतं ठाणेकरांना त्याचा लाभ उचलायचे. कशाप्रकारे जे ठाणेकरांनी या मशीनचा लाभ उचलावा आणि कशाप्रकारे या मशीनच्या माध्यमातून तुम्ही ठाणेकरांची सेवा करणार आहात? माझ्यासोबत डॉक्टर अब्रार आहे, डायरेक्टर ऑफ टायटन हॉस्पिटल. मी डॉक्टर अर्जुन सिंग, सीईओ ऑफ द हॉस्पिटल. ठाणेकरांसाठी खरोखर जसं सरांनी म्हटलं, डॉक्टर अरोरा सरांनी सांगितलं, हा खरोखर एक वरदान आहे. एवढी नवीन टेक्नॉलॉजी आपण ठाणे शहरामध्ये आणतोय, पेशंटचे जे त्रास आहेत गुडघेदुखी संबंधित त्यांचं निवारण करायला, आणि त्याच्यामध्ये पेन कमी आहे, लवकर त्यांना कमी ब्लड लॉस होतो, मिनिमल इन्व्हिजिव्ह सर्जरी आहे. तर जे काही मदत नेहमी आपल्या हॉस्पिटलचे जे टीम ऑफ डायरेक्टर सिनियर मॅनेजमेंट आहे ते लोकांसाठी करत असतात. सर्वांना आव्हान हेच करीन, आम्ही हेच करतो आव्हान, जेव्हा कधी गरज लागली ज्या कोणाला पेशंटला, प्रत्येक रूपाने आणि हायेस्ट टेक्नॉलॉजी आणि जे काही आमच्याकडे यंत्रणा आहे त्यासाठी आम्ही नेहमी सुसज्ज आहोत आणि नेहमी आम्ही तयार आहोत.